फ्लक्चुएशनाचा खूप प्रॉब्लेम आशिल्लो आणि पिलिसान जातो उत्तर तो प्रॉब्लेम चढ जातालो आणि परत परत लायटी वाजपाचा प्रकार आणि घडत आशिल्ले गेली कितीक वर्षा हो तो प्रॉब्लेम चालूच असा आणि आम्ही आमच्या डिपार्टमेंटाकडे मागणी घातली की सगळे हे जे ट्रान्सफॉर्मर जाता हे तर एक तर ओल्ड झाल्या आणि ओल्ड नसल्या म्हणून झाल्या त्यांच्या आता लोड वाढिल्लो असा खूप कडे आम्ही पळता की प्रत्येक घरान आज एसी ज्याका आम्ही एका टायमार लक्झरी म्हणताले ती आता नेसेसिटी झाल्या आणि प्रत्येक घराघरांनी एसी चलता आणि तिसान जातकूच त्यो चढ लागता सो वॉच न्ही जाल्यार सगळ्याकडे वास्कोभर फ्लक्च्युएशनचा एक 7-8 एरियांनी प्रॉब्लेम्स आशिल्लो सो जेन्ना आम्ही हो प्रपोजल घालो तो सरकारान ॲक्सेप्टूय केलो आणि आमकां एक एक करून आम्ही आता चेंज करीत आसा सो आज आम्ही मेस्तावाडा ह्या भागान चेंज करता आणि आम्ही मागतात की हाजे फुडें जे जे आम्ही 150-200 करपा आसा थंय बी जे प्रॉब्लेम्स फ्लक्च्युएशनाचे आसा ते आम्ही क्लियर करतले आणि एक 6 महिन्या भितर म्हाका दिसता सगळेकडे लायटीचो फ्लक्च्युएशनाचो प्रॉब्लेम कमी जातलो तातूंत भितर आमचे अंडरग्राउंड केबलिंगूय चालू आसा सो तातूंतय बी खुबशे प्रॉब्लेम जे परत परत वायरी तुटून जाताल्यो आनी कितें जाताल्यो ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व जातले आतां अंडरग्राउंड केबलिंगाचें काम वास्को सिटीन दुसऱ्या रस्त्याचेर चालू जालां परवां ते म्हणजे आनी थोड्या दिसांनी ते लास्ट एपेल करून सोडा जातले अशें करून सिटी जाली की दुसऱ्या प्रत्येक भागा भागांनी आमी वचून आमी इलेक्ट्रिकल सिनारियो वास्को भितर आमी इम्प्रूव करपाक सोदता कित्याक लायट गेली जाल्यार 1 मिनीट पसून रावपाक येना तुमी खबर आसा की गर्मी इतली जाता की 1 मिनीट पसून लायट गेली जाल्यार आमकां हें मेळना हांव आमचे जेई आसा विशाल आसा प्रवीण आसा बाकीचे सगळी तांची टीम एक बरी काम करता लायटीचे सिनारियो चेंज करपा खातीर बरें इम्प्रूव करपा खातीर तांचोय सतत प्रयत्न आसता आनी त्या प्रयत्नाचोच हो एक भाग आसा म्हाका सगळ्या वास्कोकारांक सांगन दिसता की हाजेय फुडें जंय जंय गरज आसा ते सगळे आमी हे ट्रान्सफॉर्मर्स चेंज करतले आनी जाता तितले बेगीन हो पसून आमी ट्रान्सफॉर्मर 7 दिसां भितर एप्रुवल हाडली कित्याक खूब इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स खूब जावपाक लागिल्ले तांचे हांव देव बरें करूं म्हणटा ऑनरेबल मिनिस्टर सुदीन ढवळीकर आनी आमचो CM प्रमोद सावंत सर हांचे सगळ्यांचे हांव देव बरें करूं म्हणटा सर आमच्या आमदार बाब दाजी सालकाराचे खरेंच देव बरें करूं म्हणटा कित्याक ह्या भागान मेस्तावडे भागान हो खूब प्रॉब्लम आसलो लायट फ्लक्च्युएशनाचो आनी आयज खंय तरी तांकां असो सुटावो जालो 150-150 आसलो तो 200 जालो आनी खरेंच कितें म्हणजे तुमकां आत्तां हांवें सांगलेलें बाबा उलयतना कित्याक 30-40 वर्सां तो ट्रान्सफॉर्मर त्या ट्रान्सफॉर्मराचें कितें आसलें तें आमकांय खबर ना कशें आसलें आनी त्या टायमाचेर परिस्थिती दुसरे भशेन आसलेली त्या टायमार लोकां कडेन 1-2 फॅन आसताले पूण आतां कशें आहा मिक्सर आहा ग्रायंडर आसा गिजर आसा नाल्यार एसी आसा म्हणून सगळे सात नंतर सगळे जाण ऑन करता आनी ते ऑन करतकूच मागीर ते लायट फ्लक्च्युएट जाताली म्हूण त्या खातीर आमी खुबशे फावटी आमदाराकूय सांगलें आनी आमदारानूय लॅटरां करून डिपार्टमेंटाक खंय तरी आयज आमकां हो आमचो नवो ट्रान्सफॉर्मर हांगा येयलो हांव खरेंच मागतां आमदारा कडेन तशींच खुबशीं कामां आमच्या वॉर्डान येवपाची आसा तुमी लोकांचें कितें आहा लोकांची अपेक्षा दाजी कडसून वाडलेली आहा आनी प्रत्येक जाण म्हणटा बाबा आपणाचें जावपाक जाय पूण जाता जाल्यार टायमूय लागता मातसो 2.5 वर्सां जाल्या आनी 2.5 वर्सां भितर इतलो प्रकल्प वास्को शहरान येयलो आहा तें तुमकां सगळ्यांक खबर आसा हांव सगळ्याच्या वाटेन आमच्या वॉर्डाच्या वाटेन दाजी सालकाराक देव बरें करूं म्हणटा आनी तशेंच आमचे एई आमचो आसूं नाल्यार आमचो प्रवीण आसूं सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा ते बरेंच खरोखरच बरें काम करता फाटीत आमकां धाकट्यान ज्या भाग्यान स्ट्रीट लायटूच नासली म्हणल्यार कसो इंडिपेंडंट जावन आतां कितली 70 वर्सां जालीं पूण लायटूच नासली स्ट्रीट लायट नासली त्या भागान लायट हाडली हे आमदाराक खरो
सोल्यूट करपाचा तो माझा मित्र म्हणून म्हणना पण त्याचे काम उलयता अशेच त्यांनी पुढे काम करपाचे लोकांखातीर वावर करपाचो आणि आम्ही त्याच्या सत्ताच रावचे नाही जो ट्रान्सफॉर्मर आमच्या मेस्तावड्यात बसला खरोखर जे बरे काम आमच्या आमदारान केला तसेच त्याका जोडून आमचं कॉन्सुलर जो आहे कॉन्सुलरनी त्या खातीर भरपूर मेहनत घेतला असतो त्या खातीर हो ट्रान्सफॉर्मर आमकां येला आणि खरीच त्यांच्यांनी जे आता सांगला ते असे आमकां हो त्रास जातालो मदीं मदीं लायट वयताली आणि त्या लायट वचपाक त्याका टायम नसतालो खंयच्या टायमार वचप ती आणि मागीर आम्ही सगळे जाण बेजार जाताले अशें लायट गेली पूण आता तेणी जो ट्रान्सफॉर्मर बसयला दोनशाचो खरोखरच तो म्हाका दिसता बरो पावरफूल आसतलो आणि जो आमचो प्रॉब्लम आसलो तो प्रॉब्लम ह्या बरोबर सगळं सॉल्व जातलो असं दिसतं मला आणि खरोखरच आम्ही आमच्या आमदाराचं दादी सरकाराचे थँक्यू म्हणतात तसेच आमचं कॉन्सुलर गिरीश बोरकर आहात त्याला बी थँक्यू म्हणतात कारण आज गिरीश बोरकर आणि दादी मिळून आमच्या वाड्याचे जे डेव्हलपमेंट किती करपाचे आहात ते घेऊन भरपूर मेहनत घेतात आणि त्यांनी आजपर्यंत डेव्हलपमेंट केले आहात तशी आमची थोडी इच्छा आहात आणि आमचं डेव्हलपमेंट जावपाचं आहात मेन म्हणजे आमचा जो रोड आहात पण हो रोड त्याला परत एक टार घालपाची गरज आहात तसेच सेकंड म्हणजे आमची सॅव्हरेज सॅव्हरेज आमच्या वाड्यातून बसून चालू लागणार ती तेणी करपाक प्रयत्न करपाक जाय आणि ते बेगीन तो हाडपाक जाय सॅव्हरेज कारण आमकां सॅव्हरेजचो भरपूर त्रास जाता आणि हांगासर सॅव्हरेज नसल्या कारणाने सगळे गटर बिटर आमचे सगळे ओपन जाता आणि ते ओपन असल्या कारणाने आमच्या हांगासर वाड्यार डेंगू बेंगू तयार जाता त्यासाठी आम्ही कॉन्सुलरकडे आम्ही मागता की बाबा आमचे गटर बिटर आहात ते मात्र साफ करून आमच्या हांगासर ते फोगिंग बिगिंग मशीन मारून मात्र ते सगळे लिमिटेड हाडपाचे अशी आमची इच्छा आहात ती पूर्ण करपाची इतलंच मागता देव बरे करू.